शिवसेना के 40 विधायकों की बगावत ने राज्य की सियासत में हलचल मचा दी है। उन बागी विधायकों के खिलाफ शिवसैनिक नाराज है। राज्य में कई जगहों पर आंदोलन हो रहे हैं तो कई विधायकों के कार्यालयों में तोड़फोड़ की जा रही है। यवतमाल जिले के पूर्व मंत्री विधायक संजय राठौड़ ने भी शिवसेना के खिलाफ बगावत कर दी है। यवतमाल में पूर्व मंत्री विधायक संजय राठौड़ ने भी शिवसेना के खिलाफ बगावत करने की वजह से इन सभी विधायकों के खिलाफ और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के समर्थन में नाराज शिवसैनिकों ने रविवार को यवतमाल में मार्च निकाला। इस मौके पर नाराज शिवसैनिकों ने मंत्री एकनाथ शिंदे और विधायक संजय राठौड़ के विरोध में नारेबाजी की और सांकेतिक पुतले जलाए गए। आने वाले चुनाव में उन विधायकों को सबक सिखाए बिना हम शांत नहीं बैठेंगे। हम सभी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ता उद्धव ठाकरे के हैं और उन्हीं के साथ आगे भी रहेंगे, ऐसी प्रतिक्रिया इस समय पदाधिकारियों ने दी। शिवसेनेचे बंडखोर आमदार हे गुवाहाटी आहे, सर्वांना माहित आहे। आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी हे उद्धव साहेबांच्या सोबत आहे, यासाठीच आजचा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक यांचा या बंडखोरामुळे आत्मा दुखलेला आहे आणि या ठिकाणी आक्रमक होऊन स्वयंस्फूर्तीनं सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे। या गद्दारांना येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। आणि आम्ही सर्व पदाधिकारी शिवसैनिक हे उद्धव साहेबांचे आहे आणि उद्धव साहेबासोबत यापुढेही राहणार आहे। ही पूजा चव्हाण प्रकरणाचं नेमकं काय झालं हा महाराष्ट्राचा जो प्रश्न पडलेला होता ना, तो प्रश्न आम्ही पूर्णपणे उजेडात आणू। आणि त्यांनी बंजारा समाजाची फसवणूक केलेली आहे, बंजारा समाजाची पोरगी मारली आणि बंजारा समाजाची फसवणूक करून राहिला असतो की बंजारा समाजाला आम्हाला दाखवून द्यायचा आहे की हा माणूस हा त्यांचा नाहीच आहे, हा बेमान आहे, गद्दार आहे, हा बंजाराला समाजाला सुद्धा गद्दार आहे, हे सर्व आम्ही जनतेला दाखवून द्या। काय इशारा आपण आता संजय राठोड यांना यापुढे देणार आहे? सगळ्या शिवसेनेने कशा पद्धतीने एकवटले राठोड यांना फार प्रेम दिलं आम्ही, त्याला आत्ताही वेळ आहे, त्यांनी आत्ताही नाही का पटकन गुवाहाटी सोडून मातोश्रीमध्ये येऊन जावं, साहेबाची माफी मागून घ्यावी, त्याला आत्ताही चान्स आहे। परंतु जर समजा तो करणार नाही तर त्याला यासमोर जिल्ह्यामध्ये मात्र आम्ही फिरू देणार। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेमध्ये बंडखोर निर्माण झालेली आहे आणि सन्माननीय उद्धव साहेबांनी या ठिकाणी त्यांनासुद्धा आवाहन केलं होतं की तुम्ही या बसा, चर्चा करा, काहीतरी मार्ग निघेल। परंतु या ठिकाणी आजच्या क्षणापर्यंत मार्ग निघाला नाही। या ठिकाणी जवळपास 40 ते 50 शिवसेनेचे आमदार हे बंडखोरी केलेली आहे, त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे संपूर्ण कार्यकर्ते, शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेला आहे। बॉसने मीटिंग बोलायची क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।